हरे कृष्णा श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 22वा अध्यायाचं नाव आहे पृथ्वी महाराजांची चतुष कुमारांशी भेट। 38 पर्यंत आपलं वाचून चाललेलं आहे आणि आता आपण 39व्या श्लोकापासून वाचणार आहोत। तर इथे काय आहे, पृथ्वी महाराज आणि चतुष कुमार यांची भेट झालेली आहे आणि चतुष कुमार पृथ्वी महाराजांना भक्तीबद्दल खूप सुरेखरित्या डिटेल असं ज्ञान देत आहेत। तर आपण 39वा श्लोक वाचूया। त्याआधी आपण श्रील प्रभुपादां प्रार्थना करूया की हे श्रील प्रभुपाद, आम्ही हे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करतोय ते आम्हाला नीट कळू देत। श्लोक क्रमांक 39 भाषांतर। भगवंतांच्या चरण कमलांच्या अंगुष्ठांची सदैव सेवा करणारे भक्त सकाम कर्मे करण्याच्या दृढ आणि क्लिष्ट इच्छा ग्रंथी सहजपणे छेदू शकतात। काय सांगितलेलं आहे की हे जे भक्त आहेत, भक्ताबद्दल काय सांगितलंय, भक्त कसे आहेत, भगवंतांचे जे चरण कमल आहेत त्यांचे अंगुष्ठ त्याची सदैव सेवा करणारे, म्हणजे काय भगवंतांच्या चरणांची सेवा करणारे भक्त काय करू शकतात, काय सहजपणे छेदू शकतात, इच्छाग्रंथी। इच्छाग्रंथी कशा सांगितल्या, दृढ आणि क्लिष्ट अच्छा इच्छाग्रंथी। कसली इच्छा करतात, ते सकाम कर्माची, जे सकाम कर्माची जे इच्छा असतात त्या छेदू शकतात, म्हणजे त्याला त्या ते भक्त नाकारू शकतात, एवढं आपल्याला कळलं। पुढे हे कार्य अति दुष्कर आहेत, हे जे इच्छाग्रंथी नाश करणं, नष्ट करणं, छेदणं हे कार्य काय खूप कठीण आहे। ज्ञानी आणि योगी यांसारखे अभक्त जरी इंद्रिय तृप्तीच्या लाटा थांबवण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना म्हणजे या ज्ञानी आणि योगींना तसे करणे शक्य होत नाही। वरती काय दिलंय पहिल्या ओळीत की भक्त हे छेदू शकतात या इच्छा, पण या इच्छा कशा आहेत, ही कार्य कशी आहेत, खूप कठीण आहे। ज्ञानी योगी हे अभक्त आहेत आणि हे ते असं करू शकत नाहीत। इंद्रिय तृप्तींची तुलना कोणासाठी कोणाशी केली आहे, लाटांशी केली आहे, सतत येणाऱ्या लाटा यांच्याशी केलेली आहे, तरी त्यांना तसे करणे शक्य होत नाही। काय हे ज्ञानी आणि योगी यशस्वी होऊ शकत नाहीत, म्हणून हे सनत कुमार काय म्हणतात पृथ्वी महाराजांना, तू वसुदेव पुत्र भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करावी। एकदम स्पष्ट दिलाय कोणाची भक्ती करावी। जर आपण 39वा हा श्लोक बघितला तर शेवटचे शब्द दोन आहेत बघा तुम्ही, भज वासुदेवम, जे काय आहे त्याच्या आधी लिहिलेलं आहे, त्याच्या शब्द आधी आहे अ र न म, म्हणजे शरणागती घेण्यास योग्य, भज म्हणजे भक्तिमय सेवा कर, कोणाची, वासुदेवम, वसुदेव पुत्र श्रीकृष्णांची। स्पष्ट इन्स्ट्रक्शन आहे कोणाची भक्तिमय सेवा कर। तात्पर्य प्रभुपाद समजवत आहेत, प्राकृतिक गुणांच्या प्रभावावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणारे ज्ञानी योगी आणि भक्त असे तीन प्रकारचे अध्यात्मवादी आहेत। या तिघांना काय म्हटलंय, अध्यात्मवादी, म्हणजे काय सगळे जण काय आहेत, प्रयत्नशील आहेत अध्यात्म जाणण्यासाठी। हा अध्यात्म म्हणजे काय, आत्म्याविषयी ज्ञान, आणखी वेदांमध्ये दिलेलं ज्ञान हे, हा तर ते जाणण्याविषयी काय सगळे हे प्रयत्न करणारे आहेत। त्यात हे काय प्रयत्न करतात, हे जे प्रकृतीचे गुण आहेत तीन गुण त्यांच्या प्रभावावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणारे आहेत। हे सर्वजण इंद्रियांच्या प्रभावावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात। इंद्रिय कशी असतात आपली, इंद्रिय विषयांकडे सतत आकृष्ट होत असतात। हा त्यामुळे इंद्रियांच्या प्रभावावर विजय मिळवण्यासाठी, म्हणजे ते जे आकृष्ट होणं आहे त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळेजण प्रयत्नशील असतात, प्रयत्न करत असतात। आणि इंद्रियांच्या प्रभावाची तुलना नदीमध्ये अव्याहतपणे निर्माण होणाऱ्या लाटांशी केली आहे। हे जे इंद्रियांचे जे प्रभाव आहेत त्याची तुलना कशी केली आहे, जशा लाटा येतात, कशा असतात लाटा, नदीत येणाऱ्या सतत येत राहतात, सतत येत राहतात,
तर नदीमध्ये लाटा अखंडपणे निर्माण होत असतात आणि कोणीही त्यांना थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे भौतिक उपभोगाच्या इच्छांच्या लाटा अतिशय सामर्थ्यशाली असतात. ह्या कशा असतात? लाटा खूप सामर्थ्यशाली आहेत. त्या लाटा काय कसल्या आहेत? भौतिक उपभोगाच्या आहेत. आणि पुढे एक महत्वाचं वाक्य आहे की आणि भक्तियोग वाचून अन्य कोणत्याही मार्गाने त्या भौतिक उपभोगांच्या इच्छांच्या लाटा आहेत त्यांना रोखून धरणं शक्य नसतं. म्हणजे केवळ ह्याला काय उपाय आहे? भक्तियोग हा उपाय आहे. भगवंतांच्या चरण कमलांची दिव्य भक्तिमय सेवा केल्यामुळे भक्त दिव्य आनंदाने इतके भारावून जातात की ऐहिक सुख उपभोग घेण्याच्या त्यांच्या इच्छा आपोआपच थांबतात. काय आहे? पहिले तर मनुष्य काय हे सगळे इंद्रिय उपभोग घेण्यात मग्न होत असतो, पण काय जेव्हा तो भक्ती करायला लागतो तेव्हा तो भगवंतांच्या चरण कमलांची दिव्य भक्तिमय सेवा करायला लागतो, त्यात आनंद घ्यायला लागतो. आणि मग पुढे पुढे तो इतकी भगवंतांची सेवा करतो की त्याला दिव्य आनंदाने तो भारावून जातो. आणि अशा अवस्थेमध्ये जी भौतिक सुख उपभोग आहे हे घेण्याची त्याची इच्छा आपोआपच काय थांबून जाते. त्याचे सगळे इच्छा त्याचे सगळं ध्येय काय होतं? भगवंताना मी कसा आनंद देईल याच ह्यामध्ये मन त्याचं इच्छा सगळ्या असतात. भगवंतांच्या चरण कमलांवर आसक्त नसलेले, आधी सांगितलं हे सगळे असले त्यांचं असं होतं. हा, आता ज्यांना आसक्ती नाहीये असे कोण आहेत? योगी आणि ज्ञानीजन. हे काय करतात? या ज्या इच्छा आहेत त्यांच्या लाटांविरुद्ध केवळ संघर्ष करीत राहतात, त्याच्यापासून वाचण्यासाठी संघर्ष करत राहतात. त्यांचेच वर्णन या श्लोकामध्ये रिक्त मतयहा असे. आता रिक्त मतयहा हा शब्द या 39व्या श्लोकात तिसऱ्या ओळीत दुसरा शब्द आहे बघा, रिक्त मतयो. म्हणजे काय? भक्तिमय सेवा विरहित व्यक्ती. रिक्त रिकाम आहे त्यांचं, हा, भगवंतांची भक्ती सेवा नाहीये त्यांच्यात अशी त्यांची मती आहे असं. भक्तिमय सेवेचा अभाव असलेले असे करण्यात आले आहे रिक्त मतय याबद्दल सांगितलंय. दुसऱ्या शब्दात सांसारिक कार्य करण्याच्या कामनांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करूनही योगी आणि ज्ञानीजन वास्तविकपणे भ्रामिक तात्विक तर्कांमध्ये तथा इंद्रिय कार्य थांबवण्याच्या कष्टदायक प्रयत्नांमध्ये अधिक अधिक कुरफटत जातात. काय आहे? त्यांच्यामध्ये भक्तिभाव नाही आहे, भक्तिमय सेवेचा अभाव आहे, त्यामुळे काय आहे ते आता भक्त कसा आहे? भगवंतांवर अवलंबून असतो, भगवंतांची सेवा करतो, असं सगळं असतं, त्यामुळे तो यशस्वी होतो. पण हे जे अभक्त आहेत ज्यांच्या मनात भक्तिमय सेवा नाही, त्यामुळे काय ते स्वतःच्या तात्विक तर्काने काय करतात? ह्या ज्या इंद्रिय कार्य थांबवण्याचं कष्टदायक प्रयत्न करतात ते, पण त्याच्यात काही ते यशस्वी होत नाही, उलट गुरफटून जातात. याविषयी पूर्वी एका ठिकाणी पुढील श्लोकाचा उल्लेख आढळतो. आता इथे दिलाय पूर्वी एका ठिकाणी असं का दिलाय? कारण आता हा स्कंद चाललाय चौथा आणि त्यांनी उदाहरण प्रभुपाद देतायत ते भागवतांचं पहिल्या स्कंदाचं, म्हणून सांगितलंय की हाच विषय पूर्वी कधी सांगितलाय? पहिल्या स्कंदामध्ये दुसऱ्या अध्यायात 7व्या श्लोकात हे सांगितलेलं आहे. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद् अहैतुकम् जनयत आशु वैराग्यम असा आहे हा शब्द. हा, तर याच्याबद्दल प्रभुपाद इथे पुढे देतात की वर्तमान हे काय सांगितलंय ज्यांची वासुदेवाची जे भक्ती करतात त्यांना काय आहे? सगळं सहज शक्य होतं याबद्दल आहे. वर्तमान श्लोकामध्ये देखील हीच गोष्ट ठामपणे सांगण्यात आली आहे. पुढे प्रभुपाद सगळा उल्लेख करतात. भज वासुदेवम शेवटचा शब्द आपण बघितला तो, त्याबद्दल सांगतायत की वसुदेव पुत्र भगवान श्री कृष्णांची प्रेममय सेवा करणारा मनुष्य अगदी सहजपणे इच्छांच्या लाटा थांबवू शकतो.
जोपर्यंत मनुष्य इच्छांच्या लाटा कृत्रिमपणे थांबवण्याचा प्रयत्न करीत असतो तोपर्यंत त्याचा निश्चितपणे पराभव होत राहतो. काय आहे, त्या इच्छांच्या लाटा आहेत त्या कृत्रिमपणे स्वतःच्या प्रयत्नाने थांबवण्याचा प्रयत्न करतो तिथपर्यंत त्याला पराभवच मिळतो. ही गोष्ट या श्लोकामध्ये सुचवण्यात आली आहे. सकाम कर्मे करण्याच्या इच्छांनी खोलवर मुळे धरलेली असतात. हा मोठा प्रश्न आहे. वरवर त्या इच्छा दाबण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी ती कुठे आहेत, त्याची मुळे किती गेली आहेत, अगदी खोलवर गेलेली आहे. परंतु हे इच्छा वृक्ष भक्तिमय सेवेद्वारे समूळ उपटून काढता येतात. कसे आहेत, हे इच्छेचे वृक्ष आहेत मोठे मोठे. जितका वृक्ष वर वाढतो तितकीच काय मुळे खाली जातात असं म्हणतात. ते कसे आपण काढू शकतो, ते समूळ भक्तिमय सेवेनेच फक्त काढू शकतो. कारण भक्तिमय सेवेमध्ये उत्तम इच्छांची नियुक्ती होते. म्हणजे काय आहेत, ज्या आधीच्या इच्छा आहेत उपभोगाच्या, त्या प्रभुपाद काय म्हणतात नेहमी की डवटेल डवटेल करा. डवटेल, डव म्हणजे काय इंग्लिशमध्ये, कबूतर, आणि टेल टेल म्हणजे शेपूट. हा, तशी तशी शेपूट इकडून तिकडे वळते तसं काय आहे, तुमची कार्य तुम्हाला तीच करायची. जसं आपण गृहिणी आहोत तर आपण काय आपले रोज स्वयंपाक करायलाच लागतो. पण प्रभुपाद काय म्हणतात, तुमच्या जीवनात कृष्णाला जोडा. म्हणजे तुम्ही स्वयंपाक कराल, मग भगवंतांना नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही खा. हा, अशा रीतीने काय आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या ज्या इच्छा आहेत, आता खाण्याची इच्छा आहे ती कशी होते, त्याचं परिवर्तन कशात होतं, उत्तम इच्छांमध्ये होतं. म्हणजेच काय, भगवंतांच्या सेवेमध्ये ती इच्छा लागते, ते कार्य लागतं. श्रेष्ठ वा उत्तम इच्छांना अनुसरून कार्य केल्यास मनुष्य हीन वा कनिष्ठ इच्छा त्यागू शकतो. काय, उत्तम इच्छा अनुसरून कार्य केल्यास, म्हणजे काय, आता आपण वर्षानुवर्ष आता भगवंतांना भोग लावतोय तर कधी आपण कनिष्ठ इच्छा होते का आपल्याला, खालहीन इच्छा की भोग न लावता खावी असं, कधीच नाही. हा, कित्येकदा आपल्या लक्षात नसेल तर आपण भोग लावला ना असं आपण विचारतो, बरोबर. त्यामुळे काय, आपोआपच ती भक्तिमय सेवेची जेव्हा गोडी लागते तेव्हा आपण या कनिष्ठ इच्छा त्या त्यागू शकतो. इच्छा थांबविण्याचा प्रयत्न यशस्वी होणे अशक्यच आहे. आता तो विषय झाला. आता प्रभुपाद काय म्हणतात, इच्छा येणं हे आपण थांबवू शकत नाही. जिवंतपणाचं लक्षण म्हणजे इच्छा येणं असं आधीच प्रभुपादांनी सांगून ठेवलंय. तर इच्छा आपण थांबवू शकत नाही. हीन इच्छांमध्ये गुरफटावे लागू नये यासाठी मनुष्याने भगवत प्राप्तीची इच्छा करावी. इच्छा तर येत राहणार पण कुठच्या इच्छांमध्ये गुरफटायचं नाही, त्यांनी गुरफटायला लागू नये अशी इच्छा करावी. हीन ज्या खराब आहेत, खालच्या आहेत, नीच इच्छा आहेत, त्याच्यामध्ये आपण गुरफटायला लागू नये म्हणून आपण भगवंतांच्या प्राप्तीची इच्छा करावी. म्हणजे आता बघा, आपल्या आपल्या इंद्रियांना वाटतं की काय जिभेला चांगलं चुंगलं खावं तर आपण काय करतो, बनवतो आणि भगवंतांना भोग लावून खातो. म्हणजे सगळं आपण सगळे हे नियमित करतो, भगवंतांची जोडून करतो. ज्ञानीजन, आता हे काय आहे, हे तर भक्तांचं झालं. ज्ञानीजन परम सत्याशी एकरूप होण्याची इच्छा करतात. ज्ञानी काय म्हणतात की आम्हाला हे जे ब्रह्म ज्योती आहे त्यात आम्हाला विलीन व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. पण ही इच्छा देखील काम आहे. काम आहे म्हणजे ही काय, कामना आहे, उपभोग घ्यायचा आहे. त्यांना काय करायचं आहे, त्यांना त्यांचं ते ध्येय आहे की आम्ही तिकडे विलीन होणार आणि आम्ही एकरूप होणार अशी अशी इच्छा आहे. त्यामुळे इथे प्रभुपाद सांगतात, भक्तगण मात्र कोणत्याही, नाही एक मिनिट, हा एक ओळ सोडली मी, पण ही इच्छा देखील काम आहे तद्वत. त्याचप्रमाणे आता ज्ञानी झाले, आता योगी, योगीजन गूढ योग शक्तींची इच्छा करतात पण ही इच्छा सुद्धा काम आहे. आता काय, योगीजन असतात ते काय, हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतात आणि ते ध्यान केंद्रित करत करत जेव्हा काही काळ लोटतो तेव्हा काही त्यांना सिद्धी प्राप्त होतात. हा, तर त्यांची इच्छा काय होते मग, या सिद्धी
प्रदर्शन करायची, म्हणून इथे लिहिलंय योगीजन गूढ योग शक्तीची इच्छा करतात. पण काय, ही इच्छा सुद्धा काय काम आहे, त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा, त्यांना ती ती सिद्धी प्रदर्शित करून लोकांकडून पूजा लाभ प्रतिष्ठा वाहवा सगळी मिळवायची आहे. त्यामुळे पण ही ह्याला म्हणतात काम आहे ती. भक्तगण मात्र कोणत्याही ऐहिक उपभोगांची इच्छा करीत नसल्यामुळे शुद्ध होतात. हे इच्छा थांबवण्याचा कोणताही कृत्रिम प्रयत्न करीत नाहीत. भक्त काय आहेत, ते इच्छा थांबवण्याचा कोणताच प्रयत्न करत नाहीत, कृत्रिम प्रयत्न करत नाहीत. इच्छा हेच त्यांच्यासाठी भगवंतांच्या चरण अंगुष्ठांच्या संरक्षणाखाली आध्यात्मिक उपभोग घेण्याचे साधन बनते. तर काय, भक्त त्याला पण इच्छा होतात, त्यालाही वाटतं की मी छान काहीतरी ऐकावं, मग तो काय करतो, भगवंतांची स्तुतीपर जी भजन आहेत ती ऐकतो. नंतर काय आहे, त्याला वाटतं की मी सुंदर सुगंध घ्यावा, तर भगवंतांच्या चरणावरची तुलसी फुलं यांचा तो सुगंध घेतो. त्याला वाटतं मी छान छान काही पाहावं, डोळ्याने तो काय पाहतो, भगवंतांचं सुंदर रूप पाहतो. नंतर काय आहे, त्याला कानाने भगवंतांविषयी ऐकतो. अशा रीतीने काय आहे, तो सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या भगवंतांच्या संरक्षणाखाली आध्यात्मिक उपभोग घेत होते. म्हणजे काय आहे, त्याच्या इच्छा कशा पूर्ण होतात, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम, स्वतःच्या इंद्रियांनी तो इंद्रियांचा जो स्वामी आहे ऋषिकेश भगवान श्री कृष्ण यांची सेवा करून तो काय होतो, त्याला आनंद प्राप्त होतो. कुमारांनी या श्लोकामध्ये म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल सर्व आनंदाचे अंतिम भांडार आहेत. काय आहे, भगवंतांच्या चरण कमलामध्ये सर्व सर्व आनंद उपलब्ध आहे. कसा आहे, आनंद भांडार आहे, हा आनंदाचं भांडार आहे, प्रचंड आनंद तिथे आहे. म्हणून भौतिक उपभोगांच्या कामना नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यापेक्षा मनुष्याने भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घ्यावा. इच्छा काय आहे, मनुष्याला आनंदी व्हायचंय, मग एकदम सोपा उपाय काय आहे, हे ह्या जे भौतिक उपभोगाच्या कामना नष्ट करत ह्या सगळ्या अयशस्वी प्रयत्न करत बसण्यापेक्षा काय आहे, भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्यायचा. कारण हे जे भौतिक उपभोगाचं जे आपल्याला वाटतं की सुख मिळेल सुख मिळेल, ते कसं असतं, सुख आलं 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 की आपल्याला काय होतं, ते तिथपर्यंत निघून जातं. कित्येकदा आपल्याला वाटतं की मी हे घेईन आणि मला आनंद होईल. जसं एखादा माणूस आहे, समजा आता एक 50 वर्षाचा माणूस आहे, चांगला कमवतोय, चांगलं नोकरी विक्री चालली आहे, आणि मग त्यांनी ठरवलं की बस झालं, मी आता VRS घेतो, मी आता नोकरी सोडतो, भरपूर पैसा आहे, शांतपणे दुपारी झोपा काढायला लागतो. पण कोणी जर म्हणतं अरे मस्तपैकी काय आले, चांगली स्वस्तात गाड्या मिळतात, कार, मग एक कार घेतो, त्यालाही वाटतं मी एन्जॉय करावं. पण दुपारी जो छान झोपत असतो ती झोप उडून जाते का, कारण की त्याच्या कॉलनीमध्ये मुलं क्रिकेट खेळतात रोज, मग त्याला भीती वाटत राहते, तो खिडकीतनं 2-2 तास वाकून बघत राहतो, माझ्या गाडीची काच तर फोडणार नाही ना या पोरांच्या बॉलनी. म्हणजे काय होतं, हे जे आपल्याला वाटतं की मी सुख उपभोगायचा प्रयत्न करेल, त्याच्यामुळे काय येतं, आणखीनच ताप त्रास सहन करायला लागतात. अशा रीतीने हे जे भौतिक उपभोग आहेत ते काय आपल्याला कधीच कायम सुख देऊ शकत नाही. आपल्याला कायमचं सुख, शाश्वत सुख, आनंद कुठे मिळू शकतो, फक्त भगवंतांची सेवा केल्यामुळे आणि भगवंतांचा आश्रय घेतल्यामुळेच. मनुष्य जोपर्यंत सांसारिक भोग घेण्याची इच्छा थांबू शकत नाही तोपर्यंत तो भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होऊच शकत नाही. काय आहे, सांसारिक भोग घेण्याची इच्छा जिथपर्यंत, मला या संसारातूनच भोग घ्यायचा आहे, जी जिथपर्यंत थांबवणार नाही तिथपर्यंत काय होईल, तो या जंजाळातून सुटू शकणार नाही, मुक्त होऊ शकणार नाही. पण जेव्हा तो जाणतो आध्यात्मिक ज्ञान मिळाल्यामुळे की हे काय इथे काही नाही, भगवद गीता वाचतो तेव्हा कळत रे इथे दुःखालय व शाश्वतम आहे, इथे काय आहे, प्रत्येकाला मी सर्व वेळी सर्व जणांना सुखी करू शकत नाही, कोणीतरी काय होतं, दुःखी होतं. हा, आपल्याला 2 जण भेटले, एकाशी आपण जरा जास्त वेळ बोलत बसलो तर दुसऱ्याला वाटतं हे ह्यानी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. अशा रीतीने काय आहे,
सतत आपल्याला इथे काय आहे, दुःखाला सामोरं जावं लागतं आणि आपण काय या सगळ्या जंजाळामध्ये अडकून पडतो. कोणी असा वाद घालेल की नदीतील लाटा अव्याहतपणे वाहत असतात आणि त्या रोखून धरणे शक्य नाही, पण नदीतील लाटा समुद्राच्या दिशेने वाहत असतात. तर काय आहे, कोणी म्हणेल काय या तर लाटा वाहतच असतात, मग त्या कसं थांबवल्या जातात आणि कसं काय होतं असं कोणी प्रश्न विचारला, तर पुढे अतिशय सुरेखरित्या एक वर्णन आहे, ते आपण वाचूया. पण नदीतील लाटा समुद्राच्या दिशेने वाहत असतात. आता तुम्ही कल्पना करा की नदी आहे ती अगदी समुद्राच्या इथे येते. तुम्ही कधी खाडी वगैरे बघितली आहे का? तुम्ही सगळे नगरला राहणारे आहेत, पण आम्ही कशी समुद्र किनाऱ्यावर राहणारे आहोत, त्यामुळे कसं असतं इथे समुद्र आहे समजा, आणि आता डावा हात त्याच्या हात सरळ असा आडवा धरला तर इथे समुद्र आहे आणि उजवीकडून येणारी नदी आहे, तर नदी जेव्हा समुद्राला मिळते ना तेव्हा एक खाडी सारखं तयार होतं, खाडी म्हणतात त्याला, म्हणजे नदीच्या पाणी आणि समुद्राचं पाणी असं मिक्स होतं आणि तिकडे थांबलं जातं ते तिकडे, तर त्याचं सगळं वर्णन आहे. हे बघा, नदी सागर यांच्या संगमाशी जेव्हा भरती येते तेव्हा ती नदीच्या प्रवाहास खंडित करते. म्हणजे काय, नदी वाहत येते आणि ती समुद्राला मिळते, समुद्राच्या कंटिन्यू लाटा चालू असतात आणि इथून येते नदी. हा, त्यावेळी काय होतं, समुद्राच्या लाटा असतात त्या नदीतल्या लाटांपेक्षा वरचढ ठरतात नेहमी. आणि कसं आहे, म्हणजे ही अशी परिस्थिती तयार होते, ह्याला इथे म्हटलेलं आहे की नदीतच पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे बुद्धिमान भक्त कृष्ण भावनामय होऊन भगवत सेवेसाठी अनेक गोष्टी करण्याचा योजना आखतो आणि यामुळेच त्याच्या ठाई साठलेल्या भौतिक कामनांच्या साठ्यावर भगवत सेवा करण्याच्या इच्छांचा महापूर येतो. म्हणजे काय आहे इथे, आता ही तुलना आपल्याला कळली की नदी येते सागराला भेटते, त्यावेळी काय आहे, सागराच्या लाटा या नदीवर जास्त वरचढ होतात. तसंच आता एखादा माणूस छान आहे, तो काय होतो, भक्ती करायला लागतो, मग त्याला काही इथे म्हटलंय बुद्धिमान भक्त, कारण तो जाणतो की काय मी स्वतःच्या प्रयत्नाने काही करू शकत नाही म्हणून तो जाणतो भगवंतांची भक्ती करायला लागतो, भगवंतांच्या सेवेसाठी तो अनेक योजना आखतो, मी असं करेन सेवा तशी करेन. त्यामुळे त्याच्या हृदयामध्ये काही साठलेल्या भौतिक कामना असतील तर त्याच्यावर, म्हणजे त्या भौतिक कामना म्हणजे कशा आहेत, नदी सारखे आहेत, पण त्याच्यावर काय समुद्राच्या लाटा वरचढ होतात, तसं काय होतं, भगवत सेवा करण्याचा इच्छा असतात त्या वरचढ होतात आणि तिकडे महापूर येतो, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. कळलं? यमुना आणि त्यामुळे काय, भौतिक या इच्छा निघून जातात आणि तो भगवंतांच्या इच्छेनुसार सेवेमध्ये संलग्न होतो आणि त्याला आपोआपच भगवंतांची सेवा केल्याने आनंद प्राप्त होतो. यमुनाचार्यांनी देखील म्हटले आहे, हे एक मोठे महान भगवंतांचे सेवक होऊन गेले, वैष्णव आचार्य होऊन गेले, ते म्हणतात मी भगवंतांच्या चरण कमलांच्या सेवेत प्रारंभ केला तेव्हापासून अधिकाधिक भगवत सेवा करण्याच्या नवनवीन इच्छा लहरी माझ्या ठाई निर्माण होत असतात. मी जशी काय केली, भगवंतांची सेवा सुरू केली, तस तसं काय आणखीन आणखीन मी सेवा करण्याची इच्छा मला निर्माण व्हायला लागल्या, अगदी लहरी यायला लागल्या आणि त्यामुळे हृदयी साचलेल्या कामुक इच्छा अस्तित्वहीन होऊन जातात. ते काय म्हणतात, इच्छा मनुष्य आहे त्यामुळे इच्छा असतात, कामना असतात, मला उपभोग घ्यायच्या, त्या सगळ्या इच्छा काय आहेत, अस्तित्वहीन होऊन जातात, म्हणजे त्या तिथून निघून जातात. पुढे ते म्हणतात त्या श्लोकामध्ये कि मी अशा कामुक इच्छांवर थुंकतो, म्हणजे काय आहे, त्या इच्छा कामुक इच्छा ज्या मला काही क्षण सुख देऊ शकायच्या असं मला वाटायचं, त्या इच्छांवर काय आहे, आता मी थुंकतो, कारण की त्या माझ्यासाठी काय अतिशय तुच्छ इच्छा आहेत, मला भगवंतांची सेवा करून जास्त आनंद प्राप्त होतो. भगवद्गीता 2:59 सांगते की परम दृष्टा निवर्तते,
निष्कर्ष असा आहे की भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्याची प्रेमळ इच्छा विकसित करून आपण इंद्रिय तृप्ती करण्याच्या सर्व भौतिक कामनांचे दमन करू शकतो. म्हणजे काय, परमदृष्ट्या निवर्तन्ते, उच्च रस मिळाला की निच्च रस सोडून देतो. म्हणजे आता समजा एखादा खूप गरीब माणूस आहे ज्याला शिळ्या भाकरीच खायला मिळते त्या गरीब त्या मुलाला, पण आपण जर त्याला छान नरम नरम आता ताज्या ताज्या केलेल्या पोळ्या दिल्या, भाजी दिली, तर ते स्वीकारेल का ते खराब शिळ्या पोळ्या स्वीकारेल? नाही, तो हे चांगलं उच्च स्वीकारेल. अशा रीतीने आपण सुद्धा स्वतःला भगवंतांच्या सेवेचे जर हा उचित उच्च असा आनंद दिला या भगवंतांची सेवा करून, तर आपोआपच काय या तुच्छ इच्छा त्याच्यापासून आपण विलग होऊ शकतो, त्या कामना दूर जातात. तर काही प्रश्न आहे तर विचारा, नाही तर आपण 40व्या श्लोकाला जाऊया. श्लोक क्रमांक 40, भाषांतर. अज्ञानाच्या सागरामध्ये अनेक भयंकर मगरी विचरण करीत असल्याने तो पार करून जाणे अतिशय कठीण आहे. हा जो भव अर्णवम, इथे जर आपण बघितलं ना 40वा श्लोक, तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे भव. भव सागर, हा अर्णव म्हणजे काय, सागर. भव अर्णवम म्हणजे भौतिक अस्तित्वाचा सागर. हा कसा आहे, फार भयंकर आहे, कारण की त्याच्यामध्ये मगरी फिरत आहेत आणि त्यामुळे तो पार करून जाणं अतिशय कठीण आहे. हा सागर पार करण्यासाठी जरी अभक्त कठोर तपश्चर्या करीत असले तरी तुला, तुला म्हणजे कोण म्हणतात, चतुष्कुमार, सनतकुमार म्हणतात पृथ्वी महाराजांना, की पृथ्वी महाराज तुम्हाला आमचा उद्देश आहे की तू भगवंतांच्या चरण कमलांचा केवळ आश्रय घ्यावास. हा जो अज्ञानाचा सागर तरून जायचा आहे, पुढे जायचंय, त्याला क्रॉस करायचंय, पार करायचंय, तर काय कर तू, एकच उपाय, भगवंतांच्या चरण कमलांचा केवळ आश्रय घे. भगवंतांचे चरण कमल, कारण काय, कारण भगवंतांचे चरण कमल म्हणजे सागर पार करविणाऱ्या नौके समान आहेत. सागर पार कसा करू शकतो, बोटीमध्ये बसून, हा नौकेमध्ये बसून. तर भगवंतांचे चरण कसे आहेत, या नौके समान आहेत. बस तुला काय करायचंय, त्याचा आश्रय घ्यायचा आहे, त्या बोटीत नुसतं चढायचं आहे बस. भवसागर अतिशय दुस्तर असला तरी भगवत चरणांचा आश्रय घेतल्याने तू सर्व संकटांवर विजय मिळवण्यात समर्थ होशील. भगवंतांचा आश्रय हा आवश्यक आहे. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, भौतिक अस्तित्वाची तुलना या ठिकाणी प्रचंड अज्ञान सागराशी केलेली आहे. या सागराचे वैतरणी असे आणखीन एक नाव आहे. या अज्ञान सागराला वैतरणी पण म्हणतात. तरणी, तरणी म्हणजे काय, तरुण जाऊ, आणि वै, वै म्हणजे काय, नाही. हा म्हणजे आपण म्हणतो ना वैकुंठ, कुंठ म्हणजे चिंता, वैकुंठ म्हणजे चिंता नाही असं ठिकाण. तसं तरणी म्हणजे तरुण जायला उपयोग हे शक्य, पण वैतरणी म्हणजे तरुण जायला कठीण अशी आहे. हा वैतरणी सागर म्हणजे कारणोदक सागर होय, आणि त्यामध्ये चेंडू प्रमाणे तरंगणारी असंख्य ब्रह्मांडे आहेत. आता कारणोदकशाही जे विष्णू आहेत त्यांच्यातनं निघालेली जी ब्रह्मांड आहेत ती कशी आहेत, त्याच्यात तरंगत आहेत या सागरामध्ये असं सांगितलंय. या सागराच्या पलीकडील तटावर वैकुंठ वा आध्यात्मिक जग असून त्याचे वर्णन भगवद्गीतेत 8.20 मध्ये केले आहे. असं आपण कल्पना करू शकतो की हे सगळं समुद्राचं पाणी आहे, कारणोदकशाही, कारणोदक, कारण उदक सागराचं, आणि मग त्याच्यात ही सगळी ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडामध्ये सगळे आपण आहोत. हा आणि या समुद्राच्या पलीकडच्या तटावर वैकुंठ आणि आध्यात्मिक जगत आहेत एवढं कळलं. मग भगवद्गीता काय सांगते, परस तस्मास्तु भावोन्य, म्हणजे काय, ही जी भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे, हे जे आध्यात्मिक जगत जे आहे ते कसं आहे, अलौकिक आहे, ते भौतिक नाहीये,
दिव्य आहे, आध्यात्मिक आहे आणि कसं आहे, सनातन आहे, कायम राहणार आहे, त्याबद्दल आता प्रभुपाद सांगतात. या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे शाश्वत काळासाठी अस्तित्वात असणारी आध्यात्मिक प्रकृती आहे. हा ते काय आहे, सगळे आध्यात्मिक लोक आहेत वैकुंठ आणि ते भौतिक ब्रह्मांडाचा कारण सागरामध्ये जरी वारंवार विनाश झाला तरी चिन्मय स्वरूपी वैकुंठ लोक सनातन काळासाठी अस्तित्वात असतात आणि त्यांचा कधीच विनाश होत नाही. तर काय सांगितलंय, भौतिक ब्रह्मांड हे काय, भौतिक ब्रह्मांडांचं दरवेळी काय जसे प्रलय होतात तसं काय होतं, विनाश होत जातात. हा म्हणजे ती ब्रह्मांड कारण उदकशाही विष्णूंच्या मध्ये प्रवेशतात, परत श्वास निश्वास सोडला की बाहेर येतात, अशा तऱ्हेने हे सगळं चालत राहतं, त्यांचा वारंवार विनाश होतो. पण हे जे चिन्मय स्वरूप, चिन्मय म्हणजे कायम राहणारे जे वैकुंठ लोक आहे ते कसं आहे, सनातन काळासाठी अस्तित्वात असतो आणि त्यांचा कधीच वैकुंठ लोकाचा आध्यात्मिक लोकाचा कधीच विनाश होत नाही. मानवी जीवन जीवात्म्यास भौतिक अस्तित्व रूपी अज्ञान सागर पार करून आध्यात्मिक विश्वामध्ये प्रवेश करण्याची संधी प्रदान करते. काय आहे, जीवात्मा आहे तो भगवंतांकडे होता आणि तो आला इथे, पण इथे काय आहे, इथे आला तरी भगवंत काय करतात, त्याला पुन्हा भगवंतांकडे इथे सुधारगृहात आपल्याला पाठवलंय. आणि भगवंतांकडे पुन्हा जायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारे संधी मिळते, ते दिलाय, भौतिक अस्तित्व रूपी अज्ञान सागर हा ज्याच्यात पडलोय आपण तो पार करून आध्यात्मिक विश्वामध्ये प्रवेश करण्याची संधी प्रदान होते. कशात, मानवी जीवनात, कारण मनुष्य जीवनातच आपण काय करू शकतो, भक्ती करून भगवत प्राप्ती करू शकतो. सागर पार करण्यासाठी अनेक नौका अथवा पद्धती उपलब्ध असल्या तरी कुमारांनी राजा पृथूंना मनुष्य जसा सुस्थितीतील नौकेचा आश्रय घेतो तसाच भगवंतांच्या चरण अरविंदांचा आश्रय घेण्यास सांगितले आहे. काय, जसं समुद्र पार करायला जसं काय आहे आपण नौका वगैरे वापरतो तसं इथे चतुष्कुमार सांगतात, तू पण काय कर, भगवंतांचे जे चरण आहेत, चरण अरविंद म्हणजे चरण कमल आहेत, त्यांचा आश्रय घे, ती तुझ्यासाठी उत्तम नौका आहे. भगवत चरणांचा आश्रय इथे सुस्थितीतील नौकेचा आश्रय घेतो म्हणजे काय आहे, फुटकी गळकी नौका समुद्रात घातली तर आपण पूर्ण करू शकू का, पुढे जाऊ शकू, नाही, पाणी आत शिरेल आणि आपण बुडून जाऊ. त्यामुळे ही भगवंतांचं जे चरण कमल आहे ते कसं आहे, अगदी सुस्थितीतल्या नौकेप्रमाणे आहे, ते आपल्याला नक्कीच हा भवसागर पार करून नेतील. हा त्यामुळे काय आहे, आपण भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. भगवत चरणांचा आश्रय न घेणारे अभक्त अन्य पद्धतीने कर्म ज्ञान तथा योग याने अज्ञानाचा सागर पार करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना केवळ अपार क्लेशच सहन करावे लागतात. कारण हा भवसागर कसा आहे, त्याच्यामध्ये अनेक मगरी आहेत म्हणजे काय, अनेक समस्या आहेत, त्या सगळ्या समस्यांना हे काय होतात, त्यांना त्यांना समस्यांना झुंजतात ते आणि खूप क्लेश त्यांना सहन करायला लागतात. खरोखरच कधी कधी ते क्लेशांपासून सुख मिळवण्यातच इतके मग्न होतात की ते कधीच भवसागर पार करीत नाहीत. कधी कधी काय, या भवसागरात म्हणजेच काय, या जीवनामध्ये हे सगळे लोक आहेत हे जे उरलेले कर्म ज्ञान आणि योगी, ते काय करतात, कर्मी ज्ञानी आणि योगी ते काय तिकडेच्या तिकडे काही सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना वाटतं इथेच आपण राहावं. हा अभक्त सागर पार करू शकतील याची मुळीच निश्चिती नसते पण जरी ते सागर पार करण्यात कसे बसे समर्थ झाले तरी त्यांना खडतर तपश्चर्या करावी लागते. काय अगदी त्यांना असं म्हटलंय बघा आपण ब्रह्मसंहितेत बघितलं, पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्य, तो भगवंतांकडे जाण्याचा तो मार्ग आहे तो कसा आहे, शतकोटी म्हणजे शेकडो कोटी वर्ष जर मनाच्या वेगाने तो योगी ध्यान करत राहिला तर जास्तीत जास्त त्याला काय दिसू शकतं, भगवंतांच्या चरणाचा जो अंगठा आहे त्याचा टोकाचा प्रकाश त्याला दिसू शकतो.
हा तर अशा तऱ्हेने काय आहे ते स्वतः जर खडतर तपस्या करून हे करून समर्थ झाले अगदी पार करायला तरी काय आहे त्यांचा मार्ग कसा अतिशय खडतर आहे. उलट पक्षी भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा आणि भवसागर पार करण्यासाठी भगवंतांचे चरण कमल म्हणजे सर्वात सुरक्षित नौका आहे. काय आहे भक्ती मार्गाने ही आपण नौका स्वीकारू शकतो भगवंतांची असा विश्वास असणारा कोणताही मनुष्य अगदी सुखपूर्वक आणि सहजपणे भवसागर पार करू शकतो. भगवंतांचा आश्रय घेऊन भगवंतांची सेवा करून भगवंतांवर पूर्ण विश्वास ठेवून हा माणूस काय करू शकतो सुखपूर्वक आणि सहजपणे हा जो अज्ञानाचा सागर आहे भवसागर आहे तो पार करू शकतो. यास्तव पृथ्वी महाराजांना उपदेश देण्यात आलेला आहे की सर्व प्रकारच्या संकटांवर सहजपणे विजय मिळवण्यासाठी पृथ्वी महाराजांनी भगवंतांच्या चरण कमलरूपी नौकेवर आरूढ व्हावे चढावे. विश्वातील भयदायक आणि संकटकारक घटकांची तुलना समुद्रातील नकरांची म्हणजे मगरींची करण्यात आलेली आहे. संस्कृत मध्ये ज्या मगरला शब्द आहे नक्रम. एखादा पोहण्यामध्ये निष्णात असला तरी त्याच्यावर म्हणजे पोहताना मगरींनी आक्रमण केले तर तो वाचू शकतो का नाही. आपल्याला बरेच वेळा आढळते की अनेक तथाकथित स्वामी आणि योगी स्वतःविषयी असे प्रदर्शन करतात की आम्ही स्वबळावर अज्ञानाचा सागर पार करू शकतो आणि या कार्यात इतरांनाही सहाय्य करू शकतो. काय असे तथाकथित जे स्वामी आहेत स्वतःच स्वतःला डिक्लेअर केलेले घोषित केलेले काय गुरु शिष्य अधिकृत गुरु शिष्य परंपरेत नसलेले पण काय आहे लोकांना ठगणारे असे स्वामी काय लोक हे करतात प्रदर्शन करतात की आम्ही हा जो भवसागर आहे तो आम्ही आमच्या बळावर पार करू शकतो आणि आम्ही काय इतरांनाही आमच्या मागे आमचे अनुयायी व्हा आम्ही त्यांनाही हा सागर पार करायला मदत करू. पण खरी वस्तुस्थिती काय म्हणतात प्रभुपाद पण वस्तुस्थिती अशी आहे की असते की ते स्वतः म्हणजे ते योगी किंवा स्वामी आहेत ते स्वतःच्या इंद्रियांच्या आवेगांना बळी पडलेले असतात. असे जे म्हणणारे कोणी योगी बाबा आहेत त्यांचं फक्त काय बघायचं ते काय करतात कार्य ते बघायचं त्या कार्यातनं कळतं की ते काय आहेत. ते स्वतःच्या इंद्रियांच्या आवेगांना बळी पडलेले असतात. ते आपल्या अनुयायांना भवसागर तरुण जाण्यास सहाय्य करण्याऐवजी मायेच्या भक्षस्थानी बळी पडतात. काय आहे अनुयायांना मदत करण्याऐवजी तेच स्वतः मायेच्या भक्षस्थानी बळी पडतात. ते स्त्रीच्या रूपातील मायेच्या अधीन होतात आणि मग अशा रीतीने सागरातील मगरीच्या मुखी त्यांचा विनाश होतो. कसे माये फसतात हे योगी आणि स्वामी एखादी स्त्री त्यांना लोभून टाकते आणि ते मग त्यांचा असं विनाश होतो. पुढचा श्लोक आता काही शंका आहे माताजी पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 41 मैत्रेय उवाच. श्रेष्ठ ऋषी मैत्रेय पुढे म्हणाले. मैत्रेय मुनी ही कथन कोणाला करतायत हे कथन विदुरांना करतायत. आध्यात्मिक ज्ञानामध्ये पूर्णत्व प्राप्त केलेल्या एका ब्रह्मपुत्र कुमाराने प्रदान केलेल्या परिपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाने पृथ्वी महाराज प्रबुद्ध झाले आणि पुढे त्यांनी पुढील शब्दांद्वारे कुमारांचे पूजन केले. आता काय आहे कोण बोलत होते ब्रह्मपुत्र बोलत होते. सनत कुमार काय आहेत चार कुमारांपैकी एक आहेत आणि ब्रह्माजींचे पुत्र आहेत. त्यांचं विशेषण काय दिलं आहे ते कसे आहेत आध्यात्मिक ज्ञानामध्ये त्यांनी पूर्णत्व प्राप्त केलंय. हा तर त्यांनी त्यांनी काय प्रदान केलं परिपूर्ण आध्यात्मिक ज्ञान प्रदान केलं. कोणाला केलं प्रदान पृथ्वी महाराजांना आणि त्यामुळे पृथ्वी महाराज कसे झाले प्रबुद्ध झाले म्हणजे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि मग पृथ्वी महाराजांनी काय केलं या कुमारांचं पूजन केलं. कसं पूजन केलं शब्दांद्वारे.
तात्पर्य प्रभुपाद समजवत आहेत, या श्लोकातील आत्ममेधसा या शब्दावर भाष्य करताना श्रीपाद विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी म्हटले आहे की हा शब्द काय आहे, आत्ममेधसा, याच्याबद्दल सांगतायत. तर काय आहे हे आत्ममेधसा ते आपण ऐकून घेऊया. हा शब्द आहे कुमारेण, पहिली वेळ आहे ना त्याचा शेवटचा शब्द आहे बघा, कुमारेण आत्ममेधसा. हा हा जोडला गेलेला आहे. आत्ममेधसा म्हणजे आध्यात्मिक ज्ञानामध्ये पारंगत. याबद्दल विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की आत्मनी, आत्मनी म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांना, परमात्मनी हा शब्द असा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. पुढे लिहिलंय ईश्वर परम कृष्ण. ब्रह्मसंहितेत काय सांगितलंय, भगवंत कसे आहेत, म्हणजे श्रीकृष्णांबद्दल सांगितलंय असं. आत्मवेदसा म्हणजे काय, आध्यात्मिक ज्ञानामध्ये पारंगत. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय, कोणाबद्दल ज्ञान असतं ते, हा आत्मनी म्हणजेच काय, परमात्मनी म्हणजे श्रीकृष्णांविषयी, म्हणजेच कोण, जे ब्रह्मसंहितेत सांगितले ईश्वर परम कृष्ण म्हणजे परमेश्वर श्रीकृष्ण, त्यांच्याबद्दलचं ज्ञान हे सांगायचंय. म्हणून ज्यांचे मन कृष्ण भावनेमध्ये पूर्ण कार्य करीत असते त्याला आत्ममेधा असे म्हणतात. म्हणजे काय, जो ज्याचं मन पूर्णपणे कृष्ण भावनेत आहे त्याला काय आहे, भगवंतांविषयी हे पूर्ण ज्ञान पारंगत तो आहे असं म्हटलं जातं. हा शब्द गृहमेधी शब्दाच्या अगदी विरुद्ध आहे. तर गृहमेधी, मेधी म्हणजे काय माहिती का, आता बघा एक एक असं एक छोटस मैदान आहे, हा तिकडे थोडस गवत आहे आणि गाय चरायला ठेवायची आहे तिकडे, पण गायीनी काय त्याच्या बाहेर जायचं नाहीये आणि ते काय मैदानाला काय कुंपण नाहीये, तर तो माणूस काय करतो, त्याला इतर कामं करायची, समजा शेतकरी, तो काय करतो, एक एका ठिकाणी खुट्टा असं खणून असं एक हे टाकतो, त्याला संस्कृत मध्ये म्हणतात मेध, म्हणजे ते लोखंडी अशी टाकतो, काय म्हणतात त्याला, खुंटी, खुंटी, हा शाबास, खुंटी टाकतो आणि त्याला दोरी बांधून, मग ती दोरीचं दुसरं टोक गायीच्या गळ्यात असतो आणि ती गाय त्या खुंटी भोवतीच्या एरियात फिरत राहते, हा त्याला म्हणतात मेध. हा तर इथे काय दिलंय, गृहमेधी हा शब्द दिलाय. तर गृहमेधी म्हणजे काय, गृहमेधी आणि गृहस्थ ह्याच्यातला फरक आधी आपण वाचूया आणि मग समजवते. गृहमेधी म्हणजे केवळ ऐहिक कार्यांच्या चिंतनातच बुद्धी गुरफटलेला मनुष्य होय. गृहमेधी म्हणजे काय, लग्न झालेला, गृह घर घर वसवलेला माणूस आहे, म्हणजे काय संसार करणारा माणूस आहे, पण त्यांनी जी खुंटी रोवलेली आहे त्याच्या भोवतीच तो फिरतो. त्याचं काय आहे ध्येय इथे दिलेलं आहे, फक्त भौतिक कार्यांच्या चिंतनात त्याची बुद्धी गुरफटली असते, म्हणजे त्याचा जीवनाचा केंद्रबिंदू काय आहे, मी आणि अहम ममेटी, मी आणि माझे कुटुंबीय यांचं काय आहे, इंद्रिय तृप्ती यांच्यासाठी सगळं करणं, ह्याला म्हणतात गृहमेधी. तो त्याच्या पुढचा त्याच्या पलीकडचा विचार करत नाही, तो भगवंतांचा कधीच विचार करत नाही. हा असा हा आहे गृहमेधी. म्हणून इथे आधी शब्द दिलाय की हा जो आत्ममेधा आहे शब्द, आत्ममेधाचा अर्थ काय आहे, आध्यात्मिक ज्ञानामध्ये पारंगत, त्याला भगवंतांविषयी सगळं ज्ञान प्राप्त आहे आणि तो भगवंतांची सेवा करतो. हा पण गृहमेधी काय आहे, त्याच्या अगदी विरुद्ध शब्द आहे, कारण हा काय, हा फक्त अहम ममेती, मी माझं बस, त्याचा जीवनाचा केंद्रबिंदू स्वतःची इंद्रिय तृप्ती असते. आत्ममेधा म्हणजे कृष्ण भावनामय होऊन सदैव भगवान श्रीकृष्णांच्या कार्यांचे चिंतन करणे होय. ब्रह्मदेवांचे पुत्र असलेले सनत कुमार पूर्णपणे कृष्ण भावना भावित असल्यामुळे ते आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवू शकले. आत्मगती ही या शब्दाचा अर्थ आहे श्रीकृष्णांना जाणून घेण्यामध्ये प्रगती करता येऊ शकेल अशा कार्यांचा मार्ग असा आहे आत्मगती ही. आता जर आपण 41वा श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे तो काय आहे, दर्शित आत्मगती. त्यांनी काय, ह्या मार्गाचं ज्ञान दिलं,
कोणी संत कुमारांनी पृथु महाराजांना आत्मगती म्हणजे भगवंतांना जाणून घेण्यामध्ये प्रगती करता येऊ शकेल सगळी ज्ञान दिलेलं आहे. ठीक आहे, आणखीन एक 10 मिनिटं आहेत, एक श्लोक वाचूयात की कसं सांगा मला. थोडं मोठ आहे माझ्या श्लोक पण थोडं मोठा आहे. ठीक आहे, आपण उद्याच बघूया मग, कारण की मग ते सावकाश पण होईल, गाई गाई नाही होणार. ठीक आहे, आतापर्यंत झाले, याबद्दल काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण थांबू आणि थोडी वेगळी चर्चा करू. काही प्रश्न आहे? श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरि बोल.